सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खंडाळा तहसील कार्यालयासमोर नवे पर्व बहुजन सर्वच्या जयघोषात बहुजन आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। यावेळी वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देत समितीच्या वतीने सहा युवतींच्या हस्ते तहसीलदार दशरथ काळे यांना देण्यात आले। पाहूयात की बातमी। बहुजन आरक्षण बचाव मोर्चात विविध समाजातील लोक सहभागी झाले होते। यावेळी गजी नृत्य, हलगी, ताशा व बँडच्या निनादात मागण्यांचे फलक हाती घेत महिला, मुले, वृद्ध, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी दिलेल्या निवेदनात खालील मागण्यांचा समावेश केला आहे। सन 2021 ची सार्वत्रिक जनगणना केंद्र सरकार जातनिहाय करणार नसेल तर महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात जातनिहाय जनगणना करण्यात यावी। मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये। कोणत्याही परिस्थितीत ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश होऊ नये। पुढे ढकलण्यात आलेल्या इतर सर्व भरती तसेच एमपीएससी व अन्य सर्व प्रकारच्या परीक्षा कुणाच्याही दबावाची पर्वा न करता ताबडतोब घेण्यात याव्यात। इयत्ता 11वीची व इतर प्रवेश प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात यावी। शासकीय सेवांमधील ओबीसींचा अनुशेष लवकरात लवकर भरण्यात यावा। कोणत्याही कारणास्तव मेगा भरती न थांबवता ती ताबडतोब करण्यात यावी। तत्पूर्वी दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी बिंदू नामावलीला दिलेली स्थगिती उठवावी। ओबीसींच्या महाज्योती या संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी ₹1000 कोटींनी तरतूद करून सुरुवात करण्यात यावी। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग, आर्थिक विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ या सर्वांसाठी ₹1000 कोटींची तरतूद करावी व सर्व मंजूर योजना त्वरित सुरू करण्यात याव्या यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।